कोलगेट प्रेजेंट्स गजर गणरायाचा को पावर्ड बाय अन्नपूर्णा बांधणी हिंग असोसिएट पार्टनर बारामती एग्रो स्पेशल पार्टनर पेशवाई सिल्क सारीज। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातुचि गणेशु सकलार्थ मति प्रकाशु भणे निवृत्ति दासु अवधारिदो अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार नमिला गणपते हो नमिला गणपते नमिला माऊली शारदा माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत नमिला गणपती नमिला गणपती हो नमिला गणपती सुस्वागतम 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 आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. असं थोडं वाटलं ना की आपल्या घरी पण अशी सगळी कलावंत मंडळी आली आहेत आणि एक भजनांचा उत्कृष्ट कार्यक्रम असा सुरू आहे. आज मलाही तसंच वाटतंय कारण आज आमच्या घरी अवधूत सरांचे साथीदार आले आहेत. खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यांचं सामवर. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं ना आपल्याला कोणी प्रश्न विचारला ना की बाबा महाराष्ट्राची खरी ताकद काय, तर हो आपली ताकद एक सगळ्या गोष्टी आपली एक कला पण त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे आपलं वारकरी संप्रदाय आणि त्याच्यात सापडणारी आपली लोककला आणि ती आपली खरी ताकद आहे. आणि आज हीच खरी ताकद या मंचावर आणि आपल्या या कार्यक्रमात पाहायला मिळाली कारण अवधूत सर आपल्यासोबत. अवधूत सर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा उत्सव सुरू आहे अवधूत सर, म्हणजे बाहेर आपण आता 1.5 वर्ष झाले आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि ते असूनसुद्धा महाराष्ट्राची खरी ताकद काय की ते सगळी गोष्टीची काळजी घेऊन महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहिलाय. नक्कीच. आणि तसाच लोककलाकार पण उभा राहिलाय आणि आज आपण त्याचा जागर करणार आहोत. काय सांगाल उत्सवाबद्दल आणि आत्ताच्या सगळ्या माहोलबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय परंपरेमध्ये उत्सवाचं महत्त्व काय आहे. देवतेची उपासना आहे आणि त्याचबरोबर लोकांशी जोडणं आहे. उत्सवामध्ये आपण एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो आणि तो एकोपा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की सगळ्या इतक्या प्रकारच्या भाषा 18 पगड जाती जमाती सगळं 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 आपलं वैविध्य पण हे इथं एक होतं सगळं उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव आणि त्यातला गणेशोत्सव हा आत्ता सुरू असलेला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव आपल्याकडे मानला गेलेला आहे. परंपरेमध्ये गणरायाला सगळ्यांनी संतांपासून ऋषीमुनींपासून सगळ्यांनी पहिलं वंदन गणरायाला केलेलं आहे. तर गण या प्रकारात आपल्याकडं लोककला महाराष्ट्राच्या लोककला फार समृद्ध आपल्याला वारसा मिळालेला आहे. तर एक नरहरी सोनार महाराजांचा एक गण आपल्यासमोर मी सादर करतो. मंगल मूर्ति हो मोरया मंगल मूर्ति हो मोरया पावरे गणराया मंगल मूर्ति हो मोरया पावरे गणराया मंगल
अखंड नाम गाती हो, अखंड नाम गाती हो, अखंड नाम गाती। गंगा नंदनी चरणी माता, गंगा नंदनी चरणी माता, नर हरि शरणागता की मंगल मूर्ति हो। सो बघा, खरं आपल्याला आता गरज तीच आहे की पावरे गणराया हा हिंदू सर, कारण आपल्याकडे आता तेच राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पण मला सांगा ना, म्हणजे आम्ही वारी पाहिली आहे, आम्ही आळंदीचा तो रंग पाहिला आहे, आम्ही आळंदीची तो ती ताकद पाहिली आहे, पण गणेश उत्सव आळंदीला कसा काय साजरा होतो त्याबद्दल सांगा ना मला। म्हणजे इतर ठिकाणी होतो तसाच असतो, पण वेगळं एक असतं की जसं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, मंदिरामध्ये सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा गणपती आहे, अच्छा, तसं आमच्याकडे मठामध्ये पण गणेश उत्सवाचं हे असतं, तर पूजा दोन्हीकडं त्या गणपतीलाच पूजा असते। आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि मोदकांचा नैवेद्य तर ठरलेलाच असतो। आणि मी नेहमी सांगतो की मला म्हणजे गणपतीनंतर जर मोदक कोणाला जास्त आवडत असेल तर ते मला आणि ते अभिषेक असतो सगळं, आणि ते वातावरणाचे की शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्या पद्धतीने उपासना जी गणरायाची सांगितलेली आहे आपल्या परंपरेमध्ये, की कशा पद्धतीने आवाहन स्थापन त्याचं करायचं, की ते तत्व मूर्ती पाहिल्यानंतर तर चैतन्य वाटतच होती, गणरायाचं रूपच एवढं सुंदर आहे की नुसती मूर्ती कुठेही पहा तुम्ही सुंदर वाटतं। पण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की गणपतीची प्रतिष्ठापना झाली घरामध्ये, त्यानंतर जर त्याचं तेज खूप वेगळं असतं, तर आपल्याकडं कुठल्याही अनुष्ठान किंवा कुठलीही पूजा करताना आपण संकल्प करतो, मम आत्मनहा, त्या पद्धतीचा जो संकल्प असतो सगळा की हे कार्य मी का करत आहे आणि निर्विघ्नतेसाठी, त्याच्याही सुरुवातीला गणरायाचं एक पौराणिक मंत्र आहे, त्यांनी त्याला आवाहन केलं जातं, सुमुखश्चैक दंतश्च कपिलो गज कर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना, ही 12 नावं त्या मंत्रामध्ये पौराणिक मंत्रामध्ये आहेत। आणि 2 वर्षापूर्वी गणेशोत्सवाच्या आधी 2 दिवस गणरायाने प्रसाद दिला, एक गण त्या मंत्रातल्या 12 नावांचा एक गण तयार झाला, त्याची थोडीशी झलक आपल्याला दाखवतो। सुमुख सुंदर हे गजवदना, सुमुख सुंदर हे गजवदना, तव चरणी करितो वंदना, सुमुख सुंदर हे गजवदना, तव चरणी करितो वंदना, यावे सत्वर विघ्न मर्दना, यावे सत्वर विघ्न मर्दना, गणारे गौरी जानंदना, गणारे गौरी जानंदना, गणारे गौरी जानंदना, गणारे गौरी जानंदना। स्मरती तुझला जे सर्वदा, गणारे गौरी जानंदना।
खरं तर अवधूत सर, आपण अनेक गोष्टी आता तुम्ही ऐकवताय आम्हाला आणि खऱ्या अर्थानं हे एक प्रबोधन आहे जे महाराष्ट्राकडे आपल्याकडे हा वारसा आहे आणि तो वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम तुम्ही तुमच्यासारखी मंडळी करतायत. पण लोककला आणि त्याचं पूर्ण जे महती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या महाराष्ट्राला फार समृद्ध वारसा लाभला आहे लोककलांचा. आणि जसं गणपती ही देवता 14 विद्या 64 कला यांची अधिष्ठात्री देवता आपण म्हणतो, मग लोककला तरी त्याला कसं अपवाद ठरतील. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या म्हणून लोककला आहेत त्याच्या प्रारंभी गणरायाला आवाहन केलं जातं, आवाहन दिलं जातं. गोंधळाची फार मोठी परंपरा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलंही पवित्र कार्य झालं घरामध्ये, लग्न असेल, मुंज असेल, वास्तुशास्त्र, गोंधळ घालण्याची परंपरा आहे. गणराया लवकर ये, गणराया लवकर ये, गणराया लवकर ये हो, भेट सकळाला द्यावी 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 हो, भेट सकळाला द्यावी. अंगी शेंदुराची ओटी, केशर कस्तुरी लल्लाटी हो, 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 केशर कस्तुरी लल्लाटी. तुका म्हणे शोधून पाही, प्रत्येक परंपरांना आम्ही तुमच्यासमोर आणतोय आणि ही आणण्याची फार गरज आहे. कारण ती गरज तुमची आमची नसून ती गरज महाराष्ट्राची आहे, ती देशाची आहे. आता ह्याच्या पुढची परंपरा म्हणजे जागरण, त्याबद्दल काय सांगाल? काय आपल्या जसं गोंधळ मी सांगितलं, जागरण गोंधळ हा एकत्र केला जातो. आता जागरण या शब्दाचा अर्थ रात्रभर जागं राहणं म्हणजे जागरण नाही, अर्थात ढोबळमानाने आहे पण ते हे जागरण नाही. आणि काय, ह्या ज्या परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत महाराष्ट्राला सगळ्या, त्या प्रत्येक परंपरेची अधिष्ठात्री देवता आहे. जसं गोंधळ आहे, गोंधळाची अधिष्ठात्री देवता तुळजाभवानी माता, रेणुका माता, तसं जागरणाची अधिष्ठात्री देवता आहे मल्हारी मार्तंड खंडेराय, खंडेरायाचं जागरण. तर ह्या जागरण परंपरेमध्ये सुद्धा गणरायाला जे आमंत्रण दिलं जातं, तर ते तो एक गण आपल्यासमोर मी सादर करतो. आज मी गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, आज मी गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला, मल्हारीच्या म्हाळसा बानूला,
तमाशाचं पण वेगळं प्रतीक आहे, त्या प्रतीकाबद्दल काय सांगाल? आपल्याकडं जे मनोरंजनाची जी साधनं होती, भजन, कीर्तन, भारुड ही फार महाराष्ट्रातली फार जुनी लोककला आहे की जिने लोकांचं मनोरंजन केलं त्याचबरोबर प्रबोधन पण केलं. तसंच तमाशासुद्धा मधल्या काळामध्ये काही कारणामुळे थोडासा बदनाम झालेला तमाशा, पण जर जुन्या काळा जर बघितला त्यातून खूप चांगलं प्रबोधन शाहिरांनी केलेलं आहे. तर पठ्ठे बापूराव आपल्याला माहिती आहेत, पठ्ठे बापूरावांचं फार मोठं काम, त्यांचं फार मोठं साहित्य वाङ्मय त्यांनी निर्मिती केली, अप्रतिम अशा लावण्या त्यांच्या आहेत, अप्रतिम असे गण आहेत. तर मला असं वाटतं की आपण एक पठ्ठे बापूरावांचा गण, जे शाहिरांनी सुद्धा म्हणजे गणरायाला जे वंदन केलेलं आहे, तमाशाच्या प्रारंभी सुद्धा गणपतीलाच आवाहन केलं जायचं. तर तो लोक बऱ्याच जणांना माहिती फार माहितीतला गण असा तो आहे, तो आपल्यासमोर सादर करतो. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. धन्य शारदा ब्रह्मनायका, धन्य शारदा ब्रह्मनायका, घेऊन येईल रुद्रवीणा. धन्य शारदा ब्रह्मनायका, घेऊन येईल रुद्रवीणा. धन्य शारदा हे साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र कोणा कोणा, दाविल यंत्र कोणा कोणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. माझ्या मनाचा मी तुपणाचा, माझ्या मनाचा मी तुपणाचा, चाळून केला चुना चुना. माझ्या मनाचा मी तुपणाचा, चाळून केला चुना चुना. हे पठ्ठे बापूराव कवी कवनाचा, पठ्ठे बापूराव कवी कवनाचा, हे जुना जुना, हा एक तुकडा जुना जुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. प्रेक्षकांनाही हे सांगायचं आणि आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न मागच्या अनेक वेळेपासून करतोय की बघा, आज आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. हां, आज आपण त्या लॉकडाऊनमध्ये राहिलोय. तुम्ही लॉकडाऊनमध्ये का राहिलात मला सांगा, कारण तुमच्या त्या रूममध्ये, तुमच्या त्या घरात तो टी व्ही लागलेला होता, त्यामुळे लागलात. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा काळ जर आपण मागे गेलो तर खरे अर्थ शिकवणारे लोक म्हणजे लोककलाकार. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न इकडे पण आहे की बाबा, मी पणा तू पणा हे सोडून टाका, हे आपण एकत्र आल्यानंतर काय बदल घडू शकतो तर तो महाराष्ट्रानी पाहिलं आहे. आणि ते बदल कोणी घडवला त्यांच्या संस्कृतीतून, तर शाहिरांनी घडवला. आणि आपण त्या शाहिरी परंपरेकडे येऊया. नक्कीच सर, मोठी परंपरा ही म्हणजे असं नाही आहे की कोणाला त्यांचं नावं माहिती नाहीत. खरं तर मी नेहमी म्हणतो की ना, महाराष्ट्रात असं जो जो युग येणाऱ्या काळात येणार आहे, म्हणजे प्रत्येक मुलगा जो महाराष्ट्रात जन्म घेणार आहे त्याला शाहिरी परंपरा ही कळलीच पाहिजे. नक्कीच, कारण महाराष्ट्राला ज्या ज्या वेळेला जागवण्याचं काम प्रत्येक शाहिरांनी केलं. काय सांगतो मला, म्हणजे मला जो एक आशीर्वाद मिळाला शाहिरी परंपरेचा, मी सांगितलं की शाहीर महादेवराव नानिवडेकर जे होते की आपल्या पारतंत्र्याच्या काळामध्ये लंडनच्या चौकाचौकामध्ये दांडपट्टा फिरवायचे आणि पोवाडे गायचे, आणि नानिवडेकर आजोबांनी त्यांनी स्वतः लिहिलेला गण
आधी म्हणजे अर्थात शाहिरी परंपरा सुद्धा त्याला अपवाद नसणारच की गणप पहिले गणेशाला आवाहन आणि हे सगळं कुणामुळे टिकलंय. सगळ्यात महत्त्वाचा विचार आज आपण हा करायला पाहिजे की आज आपण गणेशोत्सव साजरा करतोय कुणामुळे करतोय. हां, लोकमान्य टिळक असतील, ह्या सर्व स्वातंत्र्यसेनानी, ह्या सगळ्या मंडळींचं योगदान 100% आहे, पण त्याही आधी जाऊन आज आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो तो म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी राजा शिवाजी महाराजांमुळे. खरं. आणि मग मला असं वाटतं की आपण जो शाहिरी परंपरेतला गणेश त्याला जोडून थोडंसं महाराजांचं पण एक पोवाड्याची छोटीशी झलक आपल्या समोर परवणी प्लीज तुम्ही सादर करा. आशीर्वाद दे यशस्वी होण्या ही तव चरणी प्रार्थना. जय गजवदना, जय गजवदना गौरी नंदना, जय गजवदना गौरी नंदना. भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना, भक्तांची ऐक प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना, जय गजवदना गौरी नंदना, महाराष्ट्राची कला शाहिरी, महाराष्ट्राची कला शाहिरी, साऱ्या जगभर जाने घुमविली, साऱ्या जगभर जाने घुमविली, साऱ्या जगभर कीर्ती मिळविली अफाट जगती, कीर्ती मिळविली अफाट जगती, अखेर का मग विवंचना. हा जय गजवदना कवी मुकुंदा लिहितो कवना, कवी मुकुंदा लिहितो कवना, लिहून अर्पितो रसिक चरणा, लिहून अर्पितो रसिक चरणा, रसिक जनाने क्षमा करावी, रसिक जनाने क्षमा करावी, शब्द आला जर अधिक उडा. हा जय गजवदना गौरी नंदना, जय गजवदना गौरी नंदना, भक्ताची ऐक प्रार्थना, भक्ताची ऐक प्रार्थना, भक्ताची ऐक प्रार्थना. मगन मिन गुणी जन भले, मगन मिन गुणी जन भले, कलगी तोरे वाले तमश फडवाले, जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. मगन मिन गुणी जन भले, मगन मिन गुणी जन भले, कलगी तोरे वाले तमश फडवाले, जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. गोंधळ्या डवऱ्यांना, गोंधळ्या डवऱ्यांना, गोंधळ्या डवऱ्यांना, वाघ्या दांगताना, वाघ्या दांगताना, वाघ्या दांगताना. ज्यांनी राखली वंश परंपरा, ज्यांनी राखली वंश परंपरा, शाहिरी बाणाजी, ज्यांनी राखली वंश परंपरा, ज्यांनी राखली वंश परंपरा, गायकीचा बाणाजी, गायकीचा बाणाजी, गायकीचा बाणाजी. कड्या ढोलक्या तुंतुण्यावरी, कड्या ढोलक्या तुंतुण्यावरी, कड्या ढोलक्या तुंतुण्यावरी, गुंगविली सृष्टी सारी आजवरी, अणा हो तानाजी, अणा हो तानाजी, अणा हो तानाजी. ज्यांनी सृष्टी सारी गुंग
रंगवलेली आहे, ज्यांनी ही परंपरा राखलेली आहे त्यांना आणा. शारदेच्या भव्य दरबारी, शारदेच्या भव्य दरबारी, बडे अधिकारी तुम्ही मान करी, दारातून शाहीर करी मुजरा. दारातून शाहीर करी मुजरा, मुशाहीर नको मला दुसरा, मुशाहीर नको मला दुसरा. ये उद्या मला ही दरबारा हरी दीदी, ये उद्या मला ही दरबारा दीदी, ये उद्या मला ही दरबारा दीदी. या शारदेच्या दरबारामध्ये शाहिरांना स्थान कुठे आहे, आम्हालाही दरबारात घ्या असं शाहीर सांगतायत. आणि जगदंबेचं स्मरण करून पोवाड्याला सुरुवात करतात. जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे कर्ण प्रारंभे, टफावर ठप तुन तुन्या नान, टफावर ठप तुन तुन्या नान, टफावर ठप तुन, हे टफावर ठप तुन तुन्या नान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान. शिवाजी राजाच गात गुणगान दीदी, शिवाजी राजाच गात गुणगान दीदी, शिवाजी राजाच गात गुणगान दीदी. छत्रपती शिवाजी रणशूर, आ शिवाजी रणशूर, छत्रपती शिवाजी रणशूर, घेऊन तलवार मोंगल जर जर, करून राखिला हिंदू धर्मास, करून राखिला हिंदू धर्मास, स्थापियल स्वतंत्रता देशास, स्थापियल स्वतंत्रता देशास, झळकला हिरा महाराष्ट्रास दीदी, झळकला हिरा महाराष्ट्रास दीदी, झळकला हिरा महाराष्ट्रास दीदी. प्रेक्षकांना ऐकताना अंगावर काटा आलं असेल, हा प्रत्येक मुलाच्या अंगावर काटा आला पाहिजे की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलंय. म्हणजे आज आपण महाराष्ट्रात जगतोय, एक उंच मान घेऊन जगतोय, आपण मराठी आहोत हे आपण अभिमानाने सांगतो. हे फक्त एका सिनेमातलं वाक्य नाही, हे आपल्या रिअल लाईफ मधलं वाक्य आहे, आपल्या आयुष्यातलं वाक्य आहे, आणि ते आपल्या छत्रपतींमुळे झालंय. किती तुम्हाला वाटतं की हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत तुम्ही आता सांगितलं, तुमच्यापर्यंत तुमच्या शाहीर गुरुंनी पोहोचवलं, ते तुम्ही कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि काय परिस्थिती पोहोचवलं पाहिजे. खरं तर आता खूप चांगला काळ म्हणता येईल सगळ्या कलांसाठी. जनजागृती चांगल्या प्रकारे होती आहे. आणि काय झालं, दुर्दैवाने एक गोष्ट सांगायची म्हणजे की बऱ्याचशा ह्या लोककला ज्या लुप्त होत गेल्यात की त्या शिकवल्या न गेल्यामुळं. कारण ते स्फुल्लिंग आमच्या रक्तामध्ये आहे. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानियाचा वा तुकयाचा हाच माझा वंश आहे. आता तुम्ही एक तर तुमच्या मालिकेचा संदर्भ सांगितलं, आम्हाला ऐकवा ना छोटी झलक द्या ना त्या मालिकेची, कारण ते गाणं लोकप्रिय प्रचंड, लोकांच्या घरात रोज वाजतं. नक्कीच नक्कीच, छोटी झलक द्या. आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंदी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया बेडी, मातीची चगा, मातीची चगा. सुंदर वाटलं. म्हणजे ना हे गाणं आता तुमच्याकडून लाईव्ह ऐकायचंच होतं, जेव्हापासून असं होतं की तुम्ही येणार आहात इकडे ऑफिसमध्ये आणि गप्पा मारणार आहात आपण. पण या सगळ्यानुसार ना सिनेमात पण लोकसंगीत संत परंपराही आले, त्याबद्दल तुम्ही काय सांगता. चित्रपटांमध्ये संतरचना खूप चांगल्या प्रकारे वापरल्या गेलेल्या आहेत. जर जुने आपण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघितले तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग एक फार प्रसिद्ध भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींनी गायलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या चित्रपटामध्ये रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, आणि अलीकडं पण बऱ्याच चित्रपटांमध्ये अभंग म्हणा, त्यातले काही ओव्या म्हणा वापरल्या जातात. आणि नुकताच जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग, जो इतिहासातली पहिली सर्जिकल स्ट्राईक आपण ज्याला म्हणतो, फत्ते शिकस्त सिनेमा, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग
ह्याची वेळा देवा नका, तो फार लोकप्रिय म्हणजे अनएक्सपेक्टेडली लोकांनी फार डोक्यावरती घेतलं. त्याचं सगळ्यात मोठं कारण ते तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. ह्याची वेळा देवा नका, नका मागे घेऊ, तुझ्या वीण जाऊ शरण शरण कुणा, नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझ वीण कोण आहे कोण आहे मज, रात्रंदिन तुझ आठवून आहे, रात्रंदिन तुझ आठवून आठवून आहे, पाहतो शिकाये काय सत्व माझे, तुका म्हणे किती येऊ येऊ का कुलती, काही माया चित्ती येऊ चित्ती येऊ द्यावी. हेच झालं पाहिजे सर, म्हणजे ना लोकांपर्यंत ही लोककला पोचली पाहिजे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ही गाणी ज्या दिवशी येतील ना, म्हणजे ते लोकं म्हणतात ना की कट्यारची गाणी आल्यानंतर लोक नाट्यसंगीत जास्त ऐकू लागली, त्याचं कारण ही सिनेमा होतं. तसे असे अनेक सिनेमे होते ज्याच्यात अशी गाणी होते. पण आता आपण गप्पा मारूया ते म्हणजे खऱ्या मुद्द्यांवर. अगदी, म्हणजे तुम्ही सगळेच लोककलावंत आहात आणि ठामपणे आपण गर्वाने सांगतो आपण लोककलाकार आहोत, पण कोरोना आला आणि सगळंच काही बदलून गेलं. हे फक्त कलाकारांचं झालं का की नाही, तर जगाचं झालं. पण जगाच्यावर लोकांचं लक्ष आहे पण कलाकारांवर लक्ष नाही, हे चित्र आम्हाला दिसून आलं. बरोबर. काय या परिस्थितीबद्दल सांगाल आणि किती समस्या आता समोर आल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आपण मनोरंजन क्षेत्राशी आपण निगडीत आहोत. मनोरंजन केव्हा सुस्त माणसाला? जेव्हा पोट भरलेलं असेल. आणि काय झालं की ह्या अनपेक्षित असं हे संकट विश्वावरती सगळ्या आलं आणि सगळ्यात पहिली बंद पडणारी इंडस्ट्री मनोरंजन आणि सगळ्यात उशिरा चालू होणारी क्षेत्र म्हणजे मनोरंजन. आणि जे लोक कलाकार आहेत हातावरती पोट असतं, म्हणजे की आज कार्यक्रम झाला तर काही कलाकारांची अशी अवस्था असते की आज जर कार्यक्रम झाला तर जेवायला मिळणार, ज्या दिवशी कार्यक्रम होईल त्या दिवशी जेवायला मिळेल, ज्या दिवशी नाही त्या दिवशी नाही. आणि महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण आपण देशभरात सगळीकडं जर बघितलं चित्र, खूप मोठा वर्ग आहे लोककलाकारांचा, जो गावगाड्यामध्ये जाऊन ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, आपण अगदी तुम्ही रस्त्यावरती जर बघितलं असेल दोरीवरती नाचणारी मुलगी, कोल्हाटीण आपण म्हणतो त्याच्यावरती, ती सुद्धा कला सादर करून पोट भरणारी मंडळी आहेत. जर आपण घराच्या बाहेरच पडू शकत नव्हतो तर कसं कला सादर करणार कुठे आणि मिळणार काय? बरं, एका विशिष्ट वर्गाने समाजातले काही घटकांनी काही मंडळांनी काही गोष्टींनी सुरुवातीला अशांना मदत पण खूप केली, खूप त्यानिमित्ताने आपल्याला दातृत्वाचं दर्शन झालं, जे आपल्याकडं दान आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचं सांगितलं आहे, तर अनेक लोकांनी भरभरून दातृत्व दाखवलं. पण किती दिवस करणार? एखादा माणूस दान करू शकतो म्हणजे किती दिवस? एक दिवस, चार दिवस, दहा दिवस, महिना, दोन महिने, हे अजून चालूच आहे, अजून संकट पूर्ण संपलं नाही. किती दिवस देणारे देणार तरी किती दिवस? ह्यासाठी उत्तर आणि उपाय एकच, की पुन्हा हे सगळं सुरळीत चालू झालं पाहिजे. पुन्हा या लोककलांना त्यांच्या कामातनं, मला एक सांगायला तुम्हाला आवडेल की काही संस्थांकडनं मला असं एक त्यांनी विनवणी केली मला की तुम्ही सांगा, तुमच्या माहितीतले लोककलाकार आम्हाला सांगा की ज्यांना मदतीची गरज आहे. आणि मी नावं कोणाची सांगत नाही, पण कलाकार हा स्वाभिमानी पण असतो. जेव्हा मी अशा काही लोककलांना माझ्या जवळच्या काही जे होते ज्यांना खरंच गरज होती परिस्थितीची, तर मी डोळ्याने बघितलेली परिस्थिती, त्यांना मी असं सांगितलं की बाबा अशी मदत करतायत, तुम्हाला काही दिवसाचा किराणा देतील, थोडेफार पैसे मिळतील, तर त्यांनी ते नकार दिला की नाही, आम्हाला आम्ही कला सादर करू त्याच वेळेस आम्हाला तो घ्यायचा अधिकार आहे. आणि आत्तापर्यंत झालं म्हणले, आता ह्याच्या पुढं नाही आम्ही असं करू शकत. तुम्ही आज इकडे आलात वेळात वेळ काढून, पण आपण सांगण्याचा प्रयत्न आपण प्रेक्षकांना तेच सांगितलं की आम्ही तुमच्यापर्यंत लोककला पोहोचवली याच्या कार्यक्रमातून. अवधूत सर आणि हा त्यांचा पूर्ण संच आज इथं येण्याचा एक मेन कारण, जे मुख्य कारण आहे ते म्हणजे ना की हे सगळे कलाकार मंडळी, जसं अवधूत सर म्हटले की ना आपल्याला पोट भरलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटची ती कला असते, पण ना कलाकाराचं पोट भरलं की नाही कोणी बघितलं नाही आजपर्यंत.
ते तुम्ही बघा, कारण जर कलाकाराचं पोट भरलं ना तर ते ती कला सादर करतील आणि तुमचं मनोरंजन करतील. मनोरंजन फक्त इंस्टाग्राम सोशल मीडियावर फोटो टाकण्याचं नाही आहे, मनोरंजन त्या लोकांचं पण आहे ज्या लोकांची पोटं आज एम्प्टी आहेत आणि ज्या दिवशी ती भरतील ना तेव्हा मनोरंजन द्विगुणित होईल तुमचं. दान देगा देवा, हे ची दान देगा देवा, हे ची दान देगा देवा, तुझा विसरण वावा, तुझा विसरण सर्व जोडी गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, न लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, प्रेझेंट्स गजर गणरायाचा को पावर्ड बाय अन्नपूर्णा बांधणी हिंग, असोसिएट पार्टनर बारामती ऍग्रो, स्पेशल पार्टनर पेशवाई सिल्क सारीज.